श्री चक्रधर स्वामी की जय आज आपलं नवरात्रातलं हे चौथ सत्र चौथं सत्र आहे ना ते वेगवेगळ्या विषयाला आपण स्पर्श करत हा प्रवास आपला आपण सुरू केलेला आहे काल आपण बघितलं की आपला जो धर्म आहे मी सांगत असतो महानुभाव धर्म एक आव्हान आहे एकोणा आयऱ्या गायऱ्याचं कामच नाही कारण जो बुद्धिवादी आहे तो इथं येईल जो बुद्धिवादी आहे तो टिकेल जो बुद्धिवादी आहे तो प्राप्त करील परमेश्वराला कारण एक विद्या ती ब्रह्मविद्या ब्रह्मविद्या ती परमेश्वराची आणि परमेश्वराची जी ब्रह्मविद्या ही चैतन्यापर परमेश्वराची आहे चैतन्यापर परमेश्वर म्हणजे तो किठ कुठं आहे ना आपण कुठं आहे तर त्या लेवलला जाऊन आपल्याला तो परमेश्वर समजून घ्यावा लागेल जाणून घ्यावं लागेल परंतु आपण शब्दाशात तत्व समजून घेतो काल एक तत्व आपण समजून घेतलं की आपल्याला देवकाळाला धर्मकाळाला पर परमेश्वराने बोध दिला बोध दिल्यानंतर ह्या जीवाच्या हिताच्या कारणाने परमेश्वराने हे तत्वज्ञान सांगितल्यानंतर आपण अभ्यास करायला लागलो आणि त्या तत्वज्ञानातून आपल्याला समजलं पण जाणवलं पण की आपल्या हिताचं आहे आपल्या भल्याचं आहे आणि आपल्या आत्मकल्याणाचा हा परमेश्वराने धर्म आपल्याला दिलेला आहे हा अनमोल आहे याची किंमत होत नाही हा दुर्मिळातला दुर्मिळ आहे हे सर्व आपल्याला कळतं समजतं परंतु मग आपण त्या कृतीवर का जात नाही त्यातले त्या काल आपण दोन कारण बघितले कोणते कोणते कारण बघितले आपण त्या कृतीवर न जाण्याचे कारण काल बघितले आपण आपली भक्ती कशी आहे दृष्टपर भक्ती असल्यामुळं अदृष्ट आपल्याला दिसत नाही कळत नाही परमेश्वर समजत नाही आणि म्हणून त्या कृतीवर आपण जात नाही अजून कोणतं कारण बघितलं आपण विचार आपण करत नाही जास्त चिंतन करत नाही चिकित्सा करत नाही बुद्धिवादाच्या जोरावरती आपण काल काय बघितलं की ज्या व्यक्तीकडे निर्णय क्षमता आहे बुद्धिवादी आहे तो विचार करतो आचार्य कसे बुद्धिवादी होते पूजनीय माईम भट कसे बुद्धिवादी होते यावरती आपण परमेश्वराला प्राप्त करणारे जे विद्यार्थी किंवा साधक होते त्या सक्सेस स्टॉऱ्या आपण बघितल्या काल परमेश्वराच्या परमार्गामध्ये मा दैवराटीमध्ये चार लोक आपल्याला साधारण दिसतात ते आजही आहे ते चार लोकांमधलं वर्गीकरण आपण केलं तर दर्शनीय म्हणजे फक्त दर्शन येण्या घेण्यासाठी येतात आजही आपल्याबरोबर कितीतरी लोक आहे त्या दिवशी आपण ते नांदेडचे लोक आले त्यांना विचारलं यातलं कोण कोण उपदेशी आहे तर त्यातले म्हणे दोन बाया उपदेशीने एक माणूस उपदेशीने तुम्ही कशाला आले सहज आले भाऊ यांच्याबरोबर आम्ही हे म्हणे चला देवकाराला आम्ही आलो तर हे दर्शनी फक्त दर्शन करण्याच्या उद्देशाने काहीतरी भेटल अपेक्षा हे ये चालले यांच्याबरोबर फक्त दर्शन आहे त्याला त्यांना ते काही डोकं वापरत नाही पुढं जात नाही काही सरकत नाही दर्शनी त्याच्यानंतर वेदवंत आवड आहे आवड आहे म्हणून जाणारे तेव्हाही परमेश्वराच्या परिवारात दर्शनीय होते आवडी हो, वेदवंत होते आजही आहे तुमच्याबरोबर तुम्ही कुठं जायचं असेल तर आम्हाला सांगा बरं का पंगत द्यायची असेल तर आम्हाला सांगा बरं का आम्ही दोन रुपये पाच रुपये त्याच्यामध्ये देऊ तर आवड असते धर्माची मग तो मिश्र भक्ती करतो इकडे जातो तिकडे जातो आवड असते त्याचा पुढचा वर्ग कोणता आला बोधवंत जे तुम्ही त्याच्यामध्ये बसतात जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे ज्याला कळालंय तो बोधवंत आणि चौथा वर्ग कोणता शेवटचा अनुसरलेला तर परमेश्वराच्या या परिवारामध्ये हे चार भक्त आपल्याला दिसतात सनिधानातही दिसतात असनिधानातही दिसतात परमेश्वराने अनुसरल्याचा देव सांगितला आणि अनुसरण या जीवानी करावं म्हणजे अनन्य भावे शरण यावं माझं प्रेम मिळवावं याच्यासाठीच सृष्टीची निर्मिती केली याच्यासाठीच परमेश्वराने स्वतः अवतार घेतला आपल्याला मायेच्या तमातून बाहेर काढलं आणि आपल्याला बोध दिला परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीचा उद्देश एकच आहे की ह्या जीवाला मुक्तीला न्यायचं ह्या जीवाला आनंद द्यायचा आहे बाकी परमेश्वराचा दुसरा काही उद्देशच नाही आणि एका सूत्रात परमेश्वराने ते सांगितले कौना कौनी व्यसन कौना कौनी व्यसन येत फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन उद्धारण करण्याचंच व्यसन आहे बाकी दुसरं काही व्यसन नाही काही उद्देश नाही काही ध्येय नाही काहीच नाही परमेश्वराचं त्याच्यामुळं परमेश्वर येन केन प्रकारे ह्या जीवानी अनुसरण करावं हो, त्या अनुसरणाशिवाय मला त्याला आनंद देता येत नाही त्याला मुक्तीला नेता येत नाही या अनुषंगाने सारं स्वीकारलेलं आहे परमेश्वर जीवासाठी जीवाकारणे क्रीडतात जीवाकारणे अवतार घेतात जीवा आणि म्हणून जीवासारखं होऊन येतात अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे अनंत शक्तीयुक्त परमेश्वर आहे अनंत गुण आहे अनंत धर्म आहे परमेश्वरामध्ये परंतु ह्या जीवासाठी जीवासारखे होऊन येतात म्हणजे काय या जीवाचे का जीवधर्म देय धर्म जीव जीवधर्म देय धर्म जर परमेश्वराने स्वीकारले नसतील तर आपण जी बी क्रिया करतो ती परमेश्वराने स्वीकारली नसती आणि ती स्वीकारत न पडल्यामुळे आपल्याला परमेश्वराच्या या प्राप्तीची चाल तयार झाली नसते या चार वर्गामध्ये आपण आज जसं बघतो तसं लीलाचरित्रामध्ये गेल्यानंतर कितीतरी असे वर्ग आपल्याला दिसेल की जे दर्शनी आहे जे वेदवंत आहे बोधवंत आहे आणि अनुसरलेले आहे परंतु परमेश्वराच्या सनिधानात परमेश्वराला अनुसरलेले फक्त किती जीव होते फक्त अकरा जीव होते परमेश्वराच्या पूर्ण धर्मकार्यामध्ये धर्मचिंतनामध्ये निरूपणामध्ये फक्त अकरा जीव परमेश्वराला अनुसरले नंतर आचार्यांच्या निमित्ताने किंवा आचार्यांच्या काळात भरपूर जीव अनुसरले जे जे परमेश्वराच्या दर्शनात होते काही वेदवंत होते नंतर त्यांना अडचण होती काल आपण तो बघितलं पंडिताची पत्नी आणि धानाइसा त्यांनंतर अनुसरल्या का तर त्यांना ती टेक्निकली अडचण होती सारंगपंडित त्याची अडचण होती काल आपण बघितलं सक्सेस स्टोऱ्या का जे परमेश्वराला प्राप्त झाली जे परमेश्वराला अनुसरले आपल्याला आज अनसक्सेस स्टोऱ्या पाहिजे आणि आपल्याला अनसक्सेस टोऱ्या कशासाठी पाहिजे आहे फक्त आपलं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि त्या बऱ्याचशा लीळा तुम्हाला माहित आहे ज्या लीळेमध्ये कनाशीचा ब्राह्मण असेल त्या लीळेमध्ये नांदेडचं स्थानाचा ब्राह्मण असेल असे कितीतरी लोक आहे असे कितीतरी जीव आहे कधी सारंग पंडित असेल काहीतरी स्वार्थापोटी येऊन परमेश्वराकडून काहीतरी मिळेल या अनुषंगाने पुढं पुढं आहे त्यांनी विचारच केला नाही जीव विचारच करत नाही ही जीवाची पहिली पायरी आहे विचार न करणारे आपल्याला बिंडोक लोक समाजामध्ये खूप दिसतात आपण म्हणतो अरे इतकी छोटी गोष्ट आहे तू विचार सुद्धा केला नाही हे कोणालाही कळण्यासारखं आहे तरी तू चुकी केली आपण म्हणतो ना जीव विचारच करत नाही जो विचार करत असतो ना तो महानुभाव असतो जो न विचार करणारा तो मान व होऊ शकत नाही विचार करत नाही पहिली स्टेप त्याची नंतर थोडासा प्रोग्रेस होत होतो विचार करायला लागतो तो तो काय विचार करतो निगेटिव्ह विचार करतो जीवाची ही प्रगत अवस्था आहे विचार करत नाही करायलाच लागला तर निगेटिव्ह विचार करतो परत अजून एक प्रगत अवस्था निर्माण होते त्याची करायला लागला तर मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह दुधा मनसे दोन्ही विचार करत होतो कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह स्वार्थापोटी परत अजून थोडा विचार करतो तो त्याची चौथी प्रगत अवस्था काय जीवाची फक्त पॉझिटिव्ह विचार करतो फक्त पॉझिटिव्ह विचार करणारे लोक आपल्याला आजूबाजूला दिसतात का आप जे आपल्याला लक्षात राहतात आणि त्याच्यापासून आपण काहीतरी शिकतो पण घेतो पण फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा निगेटिव्ह विचार त्याच्या मनामध्ये येत नाही शिवत नाही आणि ही प्रक्रिया आपोप होत नाही ती हळूहळू त्याला ते त्याची प्रगती करावी लागते म्हणून मी बरंच वेळा सांगत असतो का धर्म काही कर्मकांड नाही धर्मनुसता विधी नाही आहे धर्मनुसता खेटी घालणं नाहीये धर्म हे आत्मकल्याणाचा मार्ग आहे म्हणून आत्मशुद्धीचा का मार्ग आहे तो तुम्ही किती विचार प्रोग्रेस करताय किती क्लीन करताय दुसऱ्याविषयी कसे वागताय कसा राहताय त्याच्या अनुषंगाने धर्म आहे म्हणून परमेश्वराने सांगितलं परमार्ग तुमचं जीवन किंगा तुम्ही उठणं बसणं तुमचं बोलणं तुमचं राहणं प्रवास करणं कोणाबरोबर जाणं कोणाबरोबर राहणं हे सर्व धर्माच्या अनुषंगाचे असलेले संस्कार असतात आणि म्हणून धर्म परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय परमार्ग तुमचं जीवन किंवा ते परमार्ग तुमचं जीवन झालं पाहिजे आणि ते स्वभावच झालं पाहिजे नॅचरल झालं पाहिजे स्वभाव प्रकटीत जीव म्हणजे परमेश्वरांनी पूजनीय माईम भटांना एका शब्दात त्यांच्या मनातली जी सल होती किंवा अज्ञान होतं किंवा गैरसमज होतं काढून टाकवे म्हणले तुमच्याच्यानी मुंचन होतं ना आमच्याच्यानी मुंचन होत नाही असं कसं काय म्हणजे स्वभाव प्रकटले जीव म्हणजे स्वभाव आहे त्या जीवाचा स्वभाव वत धर्म त्याचा झाला पाहिजे आपण कृत्रिमत करतो मला वाटतं म्हणून मी करतो मला जे जे वाटेल मला ज्या ज्या पद्धतीनं करावंसं वाटेल तसं तसं मी करतो पण परमेश्वराची कड काय परमेश्वराने काय सांगितलेलं आहे हे जेव्हा आपण समजून घेऊ जाणून घेऊ तेव्हा ते स्वभावत होईल ते स्वभावत झालं पाहिजे नॅचरल झालं पाहिजे सकाळी आपण जी बी प्रक्रिया करतो ना साऱ्या गोष्टी त्या स्वभाव झालेल्या आपल्याला आपण कधी असा विचार करतो का की रात्री झोपताना आपल्या घरच्यांना सांगून ठेवतो का सकाळी दात घासायची आठवण करून द्या नाही तर मी विसरून जाईल असं कधी झालंय का मला पोट साफ करायची आठवण करून द्या नाही तर मी विसरून जाईल मला आंघोळ करायची आठवण करून द्या नाही तर मी विसरून जाईल असं कधीच होत नाही भूक लागल्यानंतर मला आठवण करून द्या असं कधीच होत नाही हे स्वभावच झालंय आपलं नॅचरल झालं आहे सकाळी उठल्यानंतर ते आपल्याला करावं लागलं किती घाई असेल किती कामं असेल आणि किती मोठी जबाबदारी असेल तरी आपण हे केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही मग आता धर्म अभ्यास करायचा म्हटलं का आपल्याला वेळच नाही मग मी विचारत राहतो वेळच नाही तुमच्याकडं म्हटलं कधीच वेळ नाही पण असा एक दिवस गेलाय का वेळ नाही म्हणून तू धातच घासले नाही वेळच नाहीये म्हणून तू आंघोळच केली नाही तसंच गेला कामाला असं कधीच होत नाही का आता त्याची गरज वाटते म्हणून धर्माची गरज वाटली पाहिजे धर्माची गरज कधी वाटेल धर्म कशासाठी आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे त्यातून आपलं कशाचं भलं आहे आपलं हित कसं आहे हे समजल्यानंतर मग त्याला गरज वाटेल जीवाला स्वतःचं हित कधीच कळत नाही आणि म्हणून त्या प्रक्रियेवरती आपण जात नाही बघा कनाशीचा ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाची देवाची भेट झालेली आहे त्या ब्राह्मणाची भेट झाल्यानंतर तो परमेश्वराला विनंती करतो आणि घरी घेऊन जातो कारण त्यांनी काही गोष्टी ऐकलेल्या आहे देवाच्या बाबतीत आणि त्याचा स्वार्थ आहे तो म्हणते बरं झाला देवाले यांच्यापासून आपल्याला जे भेटायचं ते भेटेल आणि म्हणून तो सेवा करतो परमेश्वराची त्या सेवेनी परमेश्वर प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाल्यानंतर देव काय म्हणतात मी प्रसन्न झालो माग काय मागायचं असं म्हटल्यानंतर तो, तो काय मागतोय तुम्हाला माहिती आहे सुनेच्या हातून ताकभात मागतो बरं देव काय सांगतात हे कर्मवश तुला भेटणारच आहे म्हणजे देवानी क्लिअर केलंय कर्मवश तुला भेटणारच आहे मी आता प्रसन्न झालो काय मागायचं माग जर आता देवाने सांगितलंय कर्मवश तुला भेटणार जर ते डबल मागायची काही गरज आहे का परत तो तेच मागतो परत देव तेच सांगतात परत तो तेच मागतो देवाला नाविलाज होतो आणि देव पुढच्या प्रवासाला निघतात हे विचार न करणारे लोक देव भेटलाय प्रत्यक्ष परमेश्वर म्हणतात परमेश्वर जर भेटला तर त्याच्याकडून काय या विषय व्यवस्था मागाव्यात ज्ञान मागावं प्रेम मागावं परमेश्वराचं परंतु जीवाकडून तसं होत नाही का तो तो विचारच करत नाही त्यांनी सरळ विचार केला असता की देव जर स्वतः सांगताय तर ते भेटणारच आहे मग अजून काहीतरी मागून घ्या देवाकडं त्यांनी जे बी मागितलं असतं ते त्याला ते देवाला देवात लागलं असतं देवाला, देवाला कारण देव स्वतःहून म्हटले ना मी प्रसन्न झालो माग काय मागायचं म्हटल्यानंतर टाळतच आलं नसतं पण त्यांनी थोडाही विचार केला नाही त्यांनी सांसारिक सुख मागितले त्यासाठी परमेश्वराने कल्पवृक्षाचा दृष्टांत दिला ते वेव आणायला जातो ते तुम्हाला सर्व माहीत आहे बाजारात एका झाडाखाली झोपतो याचा किती चांगलं वेव होईल म्हटले तो साडी असतो कपडे विणणारा ते खाली पडतं तो कल्पवृक्ष आठवण करून देतो मी कल्पवृक्ष काय मागायचं माग तो म्हणतो एखादं तुटलं फुटलं तर परत एक वेवच दे परमेश्वर आपल्याला कळालाय परमेश्वर आपल्याला समजलाय आपल्याला जाणवलाय उमटलाय प्रचितीला आलाय आपण आता स्पष्ट सांगतो की स्वामी श्री चक्रधर परमेश्वर आहे म्हणजे उमटलाय आपल्याला आपण म्हणतो का ते एक सामर्थ्य ते एक संत आहे ते क्रांतिकारी असं म्हणतो का आपण नाही म्हणत का तर आपल्याला तो बोधाच्या माध्यमातून परमेश्वर परमेश्वर आहे हे आपल्याला कळालंय ते परमेश्वराने आपल्याला जाणवलंय उमटवलंय परंतु हे माहीत असताना सुद्धा त्या ब्राह्मणासारखी आपली गत झाली आपण मागतोय काय आणि मागितलंय काय आजपर्यंत म्हणजे इथं या अनसक्सेस टोऱ्या साहित्यिकांनी आपल्यापर्यंत आणण्याचं कारण काय का अशी का गती तुमची होऊ नये असं तुम्ही वागू नये असं तुम्ही राहू नये यात सावध व्हावं आणि त्याच्या पुढं सरकावं हो। नांदेडला गोरक्षस्थानाला देव गेलेले आहे त्याच्याकडे भिक्षा मागायला गेले तो म्हणे एवढे धट्टेकट्टे दिसतात काही काम का करत नाही म्हणे कुणी देत नाही म्हणून आम्ही करत नाही म्हणे आहे आमच्याकडे काम आणि चालेल काय काम आहे गाय राखायचं काम आहे देवानी काय सांगितलंय राखतो म्हणे पण दोन आटी आहे कोणत्या आटी मी गाय बांधणार नाही आणि दूध पण काढणार नाही एखादी व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे येते आणि त्याला तुम्ही काहीतरी सांगितल्यानंतर तो काय म्हणतो की नाही मी हे करील पण हे नाही करणार तुम्ही गप्प बसता का नाही तुम्ही म्हणता ठीक आहे हे करील हे नाही करणार पण हे का नाही करणार कारण असेल ना काहीतरी उत्सुकता आहे जाणून घेण्याची चिकित्सा आहे ते कारण पटलं तर मग आपण म्हणतो ठीक आहे नको करू पण त्या ब्राह्मणाने एक काही शब्द देवाला सांगितला नाही का तुम्ही म्हणताय बांधणार नाही आणि तुम्ही म्हणताय दूध काढणार नाही तर का बरं असं कारण काय तुम्ही सारख चारणार पण गाई घेऊन पण जाणार सोडणार पण आणि म्हणजे दोनच कामं का नाही करणार तुम्ही करायचं तर पुरं करा, करा नाही तर काहीच करू नका असं त्या ब्राह्मणने एक शब्द विचारला नाही म्हणजे कोण होते आणि म्हणून ते मान होते का मग आपण कोण आहे पण बरं ठीक आहे पुढं सरकलं त्याच्या लक्षात आलं नाही समजा जीवस्वार्थी आहे गुराखी भेटलंय आनंदात तो याला विसरून नंतरच्या काळात काय झालं देव गायी घेऊन जायचे खडकावर बसवायचे आणि दृष्टीद्वारेच देवाला त्या गायांना काय द्यायचं ते दिलं देवानी इकडं दूध वाढलं चार गुराख्यांना विचारलं की आमचे गुराखी चांगला आहे कोणत्या रानात नेतो असं की तिथं गाई चारतो आणि दुध आम्हाला चांगलं भेटलं गाई दष्टपुष्ट झाल्या आवडले कसलं तुमचा गुराखी पाणी पाजत नाही चारतही नाही ने, खाडकावर नेऊन बसवतो हो असं कसं काय कारण रिझल्ट वेगळा दिसलाय आणि खडकावर बसल्यावर रिझल्ट कसं काय भेटेल त्याला शंका येते तेवढा डोकेबाजा होता त्याला त्याला शंका येते आणि तो बघायला जातो तो, तो विश्वास नाही ठेवत कोणावर त्या माणसांवर त्या बाकीच्या गुराख्यांवर बरं बघितल्यानंतर त्याला जे दृष्ट दिसलं ते दृश्य दिल्यानंतर त्याचं स्टेटमेंट काय ये साक्षात श्रीकृष्ण महाराज तिथंच लगेच पायदे देवाचे श्री चरण माफी मागायची देवाला सांगायचं प्रायचित्त घ्यायचं चुकलं देवा हे झालं ते झालं आम्ही ओळखलं नाही आम्हाला माफ करा देवानी काय द्यायचं ते त्यांना देऊन टाकलं असतं ना टाक परंतु त्यांनी काय केलं घरी आला कोणासाठी <laughs> विचारायला विचारायला आलायच आला आता कोणती गोष्ट कधी केव्हा कोणाला विचारायची हा सेस ज्याला नाहीये तो मानभा असू शकतो का तो आला परत घरी घरी आला म्हणे आता देव आले का एक श्रीचरण तुम्ही धरा एक चरण श्रीचरण आम्ही धरू माफी मागू मग देव आले का परत याचा अर्थ देव त्याच्यासाठी नव्हते गेले कोणासाठी गेले मग देव ते जे जी कन्वेचे जीव होते गाय कोणती नरक आहे आणि ह्या नरक युनितला कोण होता तो नरक योनीत आणि कणव कणव कोणाला हो अन्य माणसांना कणव जोडता येते का तेवढं बरोबर लक्षात राहिलं काय पारावं लागतं पहिले नंतर नंतर आणि त्या कनवेतल्या जीवाला नरकात जावं लागलं कारण तो प्रमादी होता पाठीमागचाच नियम लागतो जर असं झालं तर कर्मराठीचाच ती गेले परंतु कणव जोडलेली होती त्या गायनसाठी देव गेले होते नरक युनी आपली अशी गत होऊ नये देव तर आले त्यावेळेस पण आपली तेवढी कणव वाढेल आणि देव येतील याची अजिबात गॅरंटी नाही अजिबात गॅरंटी नाही कारण या कनवेतवच आपल्याला या सृष्टीत परमेश्वराने आणलं या कनवेतवच परमेश्वराने आपल्याला बोध दिला आहे कन्वेतवच आता या चार गोष्टी आपल्याला समजायला लाग लागल्या कळायला लागल्या तत्वज्ञान समजत आहे आणि आता परत कन्वेच्या गोष्टी विचारायच्या कन्वेच्या गोष्टी विचार करायच्या म्हटल्यानंतर कुठं देव भेटणार आपल्याला मग त्याच्यासाठी तुम्हाला परत अनुसरावं हो लागेल मग प्रवादी व्हावं लागेल आणि मग कणव जोडावा लागेल जर ती कणव विचार करत असेल तुम्ही तर तुम्ही आत्ताच अनसक्सेस झालेले आपल्याला कॉन्फिडन्सनी आहे देव मिळवायचं आहे कारण त्याच्यासाठी देवाने सृष्टी निर्माण केली त्याच्यासाठीच आपल्याला फॉलो आहे परमेश्वराने परमेश्वराने आपल्याला फॉलो आहे पार अगदी जन्मापासून कुठं 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 त्याच्यानंतर बोध दिलाय बोध देऊन तत्वज्ञान सांगितलंय आपल्याला हे सारं कळतंय समजतंय पण ह्या विचार करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जसे लीळाचरित्रामध्ये अनुसरलेले जीव आहे सक्सेस स्टोरी आहे तशा अनसक्सेस सुद्धा आपल्या अन समोर आहे आणि ह्या साहित्यिकांनी आपल्यापर्यंत त्या का आणल्या कशासाठी आणल्या या आपण लक्षात घेतलं पाहिजे कितीतरी लोक आहे का जे विचारच करत नाही चिंतनच करत नाही चरित्रामध्ये असे कितीतरी तुम्हाला साधक दिसतील देवाला भेटले देवाकडून काहीतरी मिळालं गेले त्यांचं परत नाव पण नाही सारक पंडित असेल दादूस असतील मार्कंड असेल मार्कंड तर खोटा बोलत होता खोटं बोलत होता पण बाईसांचा भाचा असल्यामुळं देवाने त्याला जवळ ठेवलं होतं बरं त्याला चमत्कार कमी दिसले का प्रत्येक वेळेस चमत्कार परमेश्वराने त्याला दाखवले लाडू तर खायचे परंतु संख्या तर कमी झाली नाही पाहिजे डोकं नाही असं कसं काय म्हणता येईल तुमच्या तरी डोक्यात कधी आलं का असं तो बिनडोक का असं कसं काय म्हणता येईल त्यांनी मशीन चालू केलं घासून 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 खायचंय काम चालू आहे आणि संख्या तर काही कमी झाली नाही बायसांच्या लक्षात आलं का लाडू रडावले म्हणजे छोटे झाले असं का व्हावं देव म्हणतात विचारा मारखंडाला बाईसा म्हणतात काय येऊन जाऊन तुम्हाला मार्कंडाच पण विचारा <laughs> बिंडोकता असं कस काय म्हणता येईल देवानी ती कितीतरी वेळा त्याची चोरी पकडली बरं ते तर जाऊ द्या चोरी पकडून दिली कितीतरी वेळा तरीही बाईसांच्या प्रेमापोटी चारनेरला जेव्हा देव गेले त्यांना जे रोग होते ते म्हणजे एकच भिक्षा मागा मला द्या उपार तुमचे अठरा रोग या झाडाला बांधतो वाटले तर ते सुद्धा त्याला करता आलं नाही गेला मामीच्या घरी अंघोळ केली ज्यावलान झोपला आणि दुपारी म्हणे काय असल तर द्या म्हणे आता भातच आहे म्हणे काय तू कुणी आलंय का म्हणे देव आहे का ती मामी म्हणे म्हणे नाही कोणी नाही आहे म्हणे द्या तुम्ही मामीला डाऊट आला ती पाठीमाग आली तर म्हणे साऱ्या गावात भातच आहे आज त्याच्यामुळं भातच आला म्हणे आता बाईसांना समोर हा विषय सारा झालाय बाईसा देव देवा देवाची कड न घेता भाच्याची कड घेते आणि देवाला सांगतात अहो किती आता उन्हात आणत गेला भिक्षा मागायला आला भात आणलं काही का आणलं आणलं ना म्हणे तुम्ही तर विनाकारण टोकतात मामी आली पाठी मागून मामी लागली बोलायला म्हणे मी तर याला म्हणत होते असं तसं तसं देव बाईसांच्या समोर हा सारा प्रकार उघडा झाल्यानंतर मग बाईसा शिव्या द्यायला लागले म्हणजे अशा कितीतरी वेळा त्यांच्या चोऱ्या उघडकीस आल्या तरी तो सुधारला नाही परंतु एक अत्यंत महत्वाचे विषय व्यापार करताना त्याच्या हाताला लागलं ला ते जाता जातात हाताला बांधण्यासाठी काहीतरी चिंदी द्या कपडा द्या म्हणे आता इथं चिंदी कुठे जाय असेल तर पाय म्हणे आणि देवानी स्पर्श केलेला जो प्रसाद होता कपडा होता तो फाडला त्याने फाडला तर त्याच्यातून काय निघालं प्रकाश त्याला सुकवायला लागलं परत फाडला सुकवायला लागलं हा सर्वात मोठा चमत्कार आहे तरी देवावरती त्याची बुद्धी का आली नाही मग आपण असं म्हणायचं का पाठीमागची जोड नव्हती जोड नसती तर सनिधान कसं भेटलं असतं एवढं देवानी एवढ्या चुका करूनही पोटात का घेतलं असतं विचारच केला नाही चिंतनच केलं नाही की नेमकं करायचं काय मला देव भेटलाय कशासाठी आणि मला करायला काय पाहिजे साऱ्या चिंत्या चिंत्या करून टाकल्यान वरून चिंत्या चिंत्या करून वरित टाकून दिल्यान परत गेला म्हणे देवाचा आता स्नानाची वेळ आली ती होती देवाची स्नानाची पडदणी म्हणजे स्नान करताना त्या अंग पुसण्याचा कपडा होता इकडं तिकडं पाहायला लागल्या कुठे 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 देवाला विचारलं म्हणे बघा मोरीत मोरीत पाहत हे कोणी केलं बघा म्हणे विचारून मार्कंडाला तरी मारकंड म्हणतो नाही नाही म्हणे मी कुठं केलं असं कसं काय होईल समोर बादली पाण्याची म्हणे घाला हात तरी हात घालायला लागला देवाने वरचेवर धारला म्हणे काय करतोय म्हणजे खोटं करून वरून परत सबूत द्यायला निघाला अशी ही जीवाची प्रवृत्ती आपल्याला वेळाचरित्रामध्ये गेल्यानंतर दिसतात कितीतरी मग आपण आता कशामध्ये बसतो वेदवंत साधक आहे वेळाचरित्रामध्ये औसा पण त्यांची वेद त्यांची आवडी एवढी मोठी होती का परमेश्वरांनी त्यांना सांभाळून घेतलं बोधवंत आहे परंतु ते अनुसरले नाही आणि अनुसरले फक्त अकरा जीव ते मात्र परमेश्वराला हो प्राप्त झाले त्याच काय अकरा अकरा आता ते आचार्यांपासून सुरुवात होते ते नावं आपल्याला पाहता येतील सांगेल नंतर मी तर ह्या जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला चिंतन काय करायचंय की का। आपल्याला सक्सेस व्हायचं की अनसक्सेस व्हायचं देवत भेटलाय देवाने आपल्याला बोध दिलाय जीव देवता प्रपंच परमेश्वर या चारी पदार्थाचा आपल्याला कार्यकारणस्वरूप तर लक्षण कळालंय इथपर्यंत तर आपण पोचलोय पण हे सारं कळत तरी आपण कृतीवर का जात नाही हा महत्त्वाचा विषय आपल्याला घ्यायचा आहे का कृतीवर जात नाही काल आपण निर्णय क्षमता नव्हती बुद्धी नव्हती आज आपल्याला विचार करण्याची पद्धत आहे आपल्याला सर्व समजलंय परंतु पुढची गोष्ट कोणती आहे परमेश्वराने एका सूत्रात आपल्याला ते सांगितलंय आचार्य तयाचा धर्म आचरे तयाचा धर्म आचार्य योग्यता विचारे दृढता मग आपण काय विचार करतो का मग आम्ही आचार करणार आहे ना आता सध्या लॉनच्याच आचार करू नंतर दीक्षेनंतर आचार करू आहे की नाही आपल्या डोक्यात काय की दीक्षेनंतर आचार करायचा राहतो संन्यास घेतल्यानंतर आचार करायचा राहतो था। त्याग केल्यानंतर आचार करायचा राहतो आचरे त्याचा धर्म आचार्य आचरे जे बी आहे त्याचा धर्म धर्म कोणाचा आहे जो आचरण करतो मग आचरण तुम्हाला बोध होताच तुम्ही आचरण करायला सुरुवात केली तुम्ही देवदेवतेची भक्ती सोडली याचा अर्थ त्याग केला परमेश्वराच्या भक्तीला लागले याचा अर्थ आचरण करताय कितीतरी अशा गोष्टी का तुम्ही दशक्रियाला जातात पर तिथलं खात नाही देवदेवीचा प्रसाद खात नाही म्हणजे आचरण करतात की नाही परंतु याच्या पलीकडे तुम्ही गेलेच नाही हा तर नियम आहे हा आचार नाही आहे एखाद्या गोष्टीचे नियम असतात ना ते नियम तुम्ही पाळताय पण जर यदाकदाचित कदाचित तुम्ही आचार करायला सुरुवात केली असती आणि तुमच्या मनातला भ्रम किंवा न्यूनगंड किंवा भीती जर निघून गेली असती आणि त्या आचाराच्या अनुषंगाने विचार करून जर करायला लागली असती तर ही प्रक्रिया सोपी होऊन तुम्ही संकल्पा गे संकल्पापर्यंत गेली असते आणि संकल्पातून पुढे गेले असते हे सारं कळतंय सर्व समजतंय पण कृतीवर का जात नाही आपण याच्या पाठीमाग आपण आचरण करत नाही आणि आपले वरती सत्संग आता सध्या जे चालू आहे आपण आचार घेतला आचार मालिका घेतली विचार घेतला आता विचार मालिका चालू आहे तर आचार आणि आचार मालिकेमध्ये मी स्पष्ट सांगितलं की या सूत्राचा वासनिक वर्ग कशा पद्धतीनं आचरण करू शकतो आणि त्या संदर्भात आपण सत्संगामध्ये उदाहरणं दाखल देत असतो कजी काल पटेल साहेबांनी बी काही त्यांचे स्वतःचे स्व अनुभव सांगितले की मी ही असे असे प्रयोग केले आणि मला असा असा रिझल्ट भेटला दृष्टपर रिझल्ट भेटला आणि अदृष्टपर तत्व सांभाळलं गेलं महात्म्याने प्रिय वक्तव्या व्हावे महात्म्यांनी सत्यार्जावा व्हावे हे दोन तत्वामध्ये सर्वात महत्त्वाचं एक तत्व आहे सत्यार्जावा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर नैतिकता पाळलेली असेल नैतिकता हा धर्माचा पाया आहे सत्यता जर पाळलेली असेल तर तुमची प्रोग्रेस होती तुमची आध्यात्मिक प्रगती होते मग कौटुंबिक जीवना जीवनात असो सामाजिक जीवनात असो व्यावसायिक जीवनात असो तुम्ही जिथंही असाल तिथं नैतिकता जर तुम्ही पाळली कशी पाळायची कोणत्या पद्धतीने पाळायची हा नंतरचा विषय परंतु नैतिकता हा पाया आहे त्यालाच धर्माची चाल भेटते त्यालाच धर्माची प्रगती करता येते त्यालाच धर्मातून पुढं जाता येतं म्हणजे परमेश्वरापर्यंत प्राप्त होत आहेत बरं नैतिकता व तुम्हीच पाळायची का नैतिकता सर्वांनी पाळायची असते आम्ही नैतिकता पाळायची असते ज्या मिनिटाला आमची नैतिकता संपली त्याच मिनिटाला आम्ही प्रमाण झालो कारण नैतिकता संपली मग अनैतिक कामं चालू होऊन जातात आणि अनैतिक कामातूनच मग संग्रहरूप विकल्प घडतो आणि पुढं पुढं जाऊन विकार घडतो विकल्प घडतो हिंसा घडते या साऱ्याच गोष्टी होतात आणि आज मग आपल्याला कितीतरी साधक हे करताना दिसतं मग पंक्तीच्या नावाखाली असेल व्यवसायाच्या नावाखाली असेल मला आज दोन तीन वासनिकांनी का, का पोस्ट केल्या माहीत नाही परंतु जे जे साधू असेल ट्रॅव्हल कंपन्या त्याचे तीन चार पोस्ट आल्या तर मला वैयक्तिक पाठवल्या म्हणजे त्यांचं म्हणण्याचं कारण काय की आता याच्यावरती मी बराच वेळा बोललेलो आहे क्रय विक्रय न करावे परंतु चालू आहे नैतिकता सोडली त्या मिनिटाला देव सुटला तुम्ही तुमच्या जीवनात नैतिकता सांभाळली असेल तर तुमचा बोध पक्का राहील तुम्ही संकल्पापर्यंत जाल संकल्पातून दीक्षेपर्यंत जाल किंवा अनुसरणापर्यंत जाल आणि तरच परमेश्वर सहाय्य करणार आपल्याला परमेश्वर काय म्हणतात मी सहाय्य करेल परंतु प्रयत्न तुम्ही केला पाहिजे मी वज्र परंतु तुम्ही शरणागत आले पाहिजे आटी घालतात ना परमेश्वर नैतिकता हा धर्माचा पाया आहे जो सांभाळेल त्याला देव भेटेल आचार्यांनी नैतिकता सांभाळली माईम भटांनी नैतिक सांभाळी जे आहे ते आहे ज्या अनुषंगानेच पुढं मग तुम्ही असाल काय आम्ही असाल काय म्हणून नैतिकता हे आपण जिथं आहे तिथं सांभाळायला सुरुवात केली तरच या के तर गोष्टी प्राप्त होऊ शकतात आचरण म्हणजेच नैतिकता पाळणं गोड बोलणं म्हणून नैतिकता ना पाळणं आचरण करणं कितीतरी अशा या गोष्टी की वासनिक कोणते आचार करू शकतात याची लिस्ट तुम्ही सूत्रामध्ये जाऊन करू शकतात काढू शकतात म्हणजे दुसऱ्याचा पडलेला पैसा सुद्धा आत करून घेऊ नये म्हटले कवडा आत करून घेऊ नये म्हटले हे वासनिकांना आचार सांगितला आहे मग आम्हाला नाही आहे का तो आमचा पुढचा आचार आहे त्याच्यामुळं आचरण जर तुम्ही करत असाल केलेलं असेल तर तुम्ही संकल्पापर्यंत आलेले आहे आणि ज्यांचे नाही आहे त्यांनी करायला सुरुवात केली तर ते बी प्रगतीला जातील आचरितयाचा धर्म धर्म कोणाचा आहे जो आचरण करतो आचरण कसं करायचं काय करायचं हा नंतरचा विषय परंतु ही प्रगती आध्यात्मिक प्रगती आपल्याला जर करून घ्यायची असेल तर परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आता याला पाठीमागच्या जोडाचा काही संबंध आहे का आचरण हा का करत नाही तर पाठीमागची जोड नाही असं आहे का हा का करत नाही असाच का वागतो तसाच का वागतो नाही पाठीमागची जोड आहे असं आहे का पण त्याला काही कारण असतं किंवा काही गोष्टींना आपल्याला म्हणता येतो संस्कार परमेश्वराने या प्राप्तीच्या अनुषंगाने दोन साधन सांगितले ज्ञान आणि प्रेम या दोन साधनातूनच परमेश्वराची प्राप्ती करता येते आणि हे ज्ञान आणि प्रेम परमेश्वराने अयतुक भूतभजन ज्ञानाप्रती साधन अयतुक भजन प्रेमापती साधन कळत न कळत तुमच्याकडून आयतुक भूतभजन घडलेलं आहे त्याच्या आता ते बारा याच्यात आपल्याला जायचं नाही तुम्ही सुत आपल्या सत्संगामध्ये जाऊन या गोष्टी करू शकतात की ते बारा भजनं कोणते कोणते त्याच्यात कोण कोण येतं आपल्याला सांगायचं काय का तुमची आध्यात्मिक प्रगती न होण्या कारण आणि करायची असल तर ते स्वीकारणं अयतुक भूत भजन घडलंय म्हणून तुम्हाला बोध परमेश्वराने दिलेलं आहे त्याच्याशिवाय तुम्ही इथपर्यंत येऊ शकत त्याच्याशिवाय तुमच्यामध्ये आंतरबाह्य बदल होऊ शकत नाही परंतु ती हिंमत अयतुक मागे नंतर आपल्याला घडायला पाहिजे बोधासाठी ते घडलं पुढच्या गोष्टीसाठी नाही घडलं म्हणजे बोध दिला आणि बोधाच्या नंतर दृष्टभर चालू झालं म्हणून पुढची प्रगती नाही अयतुक मायापूर भजन आता परमेश्वराचं मायापूर भजन घडवण्यासाठी परमेश्वर समोर असायला पाहिजे तेव्हा प्रेम होईल आणि हे भजन घडण्यासाठी तुम्ही सतत दररोज आता पंक्ती द्यायला लागले आता देवाने सांगितलंय की आयुतुक भजन ज्ञानाप्रती आयतुक मायापूर भजन प्रेमाप्रती लागले पंक्ती द्यायला मग होईल का प्रोग्रेस आध्यात्मिक प्रगती होईल का आणि तुम्ही का आता कमी आतापर्यंत क्रिया केलेल्या असतील का असा इथं एक माणूस नाही का त्यांनी कधी पंगत केली नाही आणि एकानी एकच पंगत केली असाही माणूस इथं दिसणार नाही मला माहिती आहे गरीबातला गरीब माणूस सुद्धा क्रिया करतो कारण ते संस्कार असतात साधू संत आपल्याला सांगतात त्याच्या याचे कारण तेच राहतात आपल्याला फक्त क्रिया करणं माहिती आणि त्या क्रियेतून ज्ञान आणि प्रेम होतं हे माहिती आहे परंतु शब्द आपण विसरून गेलेलो आहे बायकॉट केलेला आहे हेतू तो फक्त परमेश्वर प्राप्तीचा तुम्ही सहज चिंतन करा की तुम्ही परमेश्वर प्राप्ती व्हावी परमेश्वर भेटावा किंवा माझा अनुसरणाचे अडथळे दूर व्हावे अनुसरण घडावं ते अनुसरण सिद्धीत जावं याच्यासाठी कधी क्रिया केली का हात वर करा का मी पंगत केली होती त्या ताईने केली हा विडा मी पंगत आता विडे तर झाले आपले आधी व्हायला आहे हा आपण म्हणजे सत्संगाच्या अगोदर चांगली गोष्ट आहे परंतु विडे बंद झाले का मग बाकीचे ज्या मिनिटाला ज्या क्षणाला परमेश्वर व्हावा यासाठी तुम्ही विडा व्हायला त्या मिनिटाला बाकीचे सारे विडि तुमचे बंद व्हायला पाहिजे म्हणजे विडे एकीकडे काय व्हायचं देवाला प्रार्थना करायची की माझा अनुसरणाचे अडथळे दूर करा माझं अनुसरण घडू द्या ते सिद्धीत जाऊ द्या याच्यासाठी हा विडा आणि बाकीचे परत तो विडा ठेवून आलो का बाकीचे विडे चालू हो द्या मग मला सुख भेटू द्या मला मुलाचं असो होऊ द्या मुलीचं होऊ द्या ते विड्या चालू आहे आपले याचा अर्थ मग तो विडा फेल गेला की उपयोगी लागला सोपं आणि सरळ तुम्हाला भाव जो आहे ना तो वेबिचारी सांगितलेला आहे आज ह्या मिनिटाला तुम्हाला भाव निर्माण झाला तो टिकिने त्याची काही गॅरंटी नाही लगेच शून्य मिनिटाला आज तुमचा तुमचा माझ्यावर भाव आहे तुम्हाला कोणीतरी काहीतरी सांगू द्या का लगेच तो भाव जाणार कारण भाव व्य बिचारी देवाने सांगितलं बदलत राहतो हो, तर तो भाव टिकवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये सतत जोडून राहायला लागेल आणि ते आपल्याला खरंच आता फक्त देवच व्हावा आता बाकी काहीच नको तेव्हा मग तो विडा शेवटचा ठरेल आपला आपला विडा शेवटचा ठरत नाही ना आपला तो शेवटचा विडा असेल तर मग आपला पक्का भाव आहे आणि तिथपर्यंत आपल्याला देव घेऊन जाईल आपली कधीही क्रिया परमेश्वर होण्याच्या अनुषंगाने नाही आहे म्हणून आय तू घडलंच नाही म्हणून आपण त्या हिमतीवर गेलो नाही संकल्पापर्यंत असेल दीक्षेपर्यंत असेल कारण आता याच्यामध्ये बरेच असे वर्ग आहे असे बरेच असे लोक आहे तर त्यांची काही जबाबदारी राहिलेली नाही आहे काहीच नाही राहिली तर संकल्पाची सुद्धा हिंमत नाही आहे तेव्हा अनुसरण्याचा विषय येतो कुठं याचा अर्थ काय याचे पारण काय की पाठीमाग अहेतुक भजन घडलं नाही मग आता अहेतुक भजन घडलं पाहिजे समजलं ना आता आपल्याला मग आपण काय करावं लागेल काय करावं काय लागेल कारण देवाने सांगितलंय आधी कारणाते आतकरुनी आजच सकाळचं सूत्र येऊन गेलं उद्धरी जेल बोली जेल निमित्त कोणीतरी लागेल ना मग आपण काय करतो लागली पंक्ती द्यायला मला वाटतं ह्या मार्गात मला वाटलं त्या मार्गात मला वाटतं या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय ज्यावेळेस देवाच्या कडेनी क्रिया होईल त्यावेळेस परमेश्वर स्वीकारतील स्वीकारतील तेव्हा पुढची चाल तयार होईल मग आता परमेश्वराची कड कशी ओळखायची समजायचं कसं काय जाणायचं कस काय त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला परमेश्वराचा कोण फोन लागेल आपला नाही लागत कोणत्या साधूचा फोन लागेल असं शोधायचं का मग तुम्हाला तळमळ करावं लागेल अर्थता करावं लागेल दुःख करावं लागेल आणि हे दुःख हे आर्थता ही तळमळ ही कधी निर्माण होईल जेव्हा खरोखर फक्त आता परमेश्वरच पाहिजे आणि ज्यावेळेस परमेश्वर पाहिजे ही अर्थता निर्माण होईल तेव्हा भौतिक जगामध्ये तुम्ही समाधानी पावलेले असाल आता काहीच नको मी सारं केलंय करून बसलो आता आता मला काहीच नको आता फक्त तूच त्यावेळेस दुःख त्यावेळेस अर्थता त्यावेळेस तळमळ आणि मग ते कनेक्शन लागेल परमेश्वराकर पूजने भांडारेकरांना तळमळ सुरू झाली रात्रभर तळमळत होते कनेक्शन लागलं नक्की देव आले बाईसांचं कनेक्शन लागलं देव आले आचार्यांचं कनेक्शन लागलं आचार्यांना घेऊन आले महिमभटांचं कनेक्शन आलं घेऊन आले एकदा कनेक्शन लागलं का मग देव संयोग योग साह्य परमेश्वर प्रवृत्तीनं माया करते मग ती यंत्रणा हलते आणि ती यंत्रणा हालायला लागली का मग कोणत्या ठिकाणी आपण ती क्रिया केली का मग ती पोचेल तिकडं ती देवाच्या कडेने ती कनेक्शन होत आपण असं कधी झालंय का अचानक आपल्याकडून क्रिया घडली किंवा या अनुषंगाने घडली असं कधीच होत ही आपली कड आहे आणि त्या आपले कडे असल्यामुळं आपण करत आलो आणि म्हणून रिझल्ट भेटत नाही जबाबदारी काहीच नाही आहे बोध झालाय सारं कळतंय समजतंय कळतंय पण वळत का नाही वळत न याचे कारण आपण शोधतोय काल बी दोन शोधले आणि आजही दोन शोधले आजचे कोणते हे लगेच विसरले कालचे कोणते हे विसरले आजचे कोणते हे विसरले आत्ता 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 सांगितले दोन मी मिनटं मिनटं काही किती वेळ झालाय हम्म आचार्य तयाचा धर्म आणि भजन अयतुक भजन बरं ते आय़तुक भजन घडलं पाहिजे त्यावेळेस मग तुमच्यामध्ये आंतरबाह्य बदल होईल मी सांगत राहतो पन्नास वर्ष झाली उपदेश घेऊन बदल काहीच नाही वीस वर्ष झाले उपदेश घेऊन बदल काहीच नाही क्रिया वर्षाला रा चार राहतात बाबा आमच्या टळतच नाही आता माझे हे सत्संग ऐकल्यानंतर एकाने मला नवरात्राच्या आत फोन केला आणि बाबा ते सांगितलं नाही पटलं पण मग आता काय करायचं म्हणलं काय करायचं तळमळ करायची दुःख करायचं नाही पण आता दरवर्षी ठरलेल्या पंक्ती त्याचं काय करायचं ठरलेल्या पंक्तीचा तू तळमळ कर पाटी उठ पाटला का ही पंगत आहे की जे बी अन्नदान करतोय माझी तर योग्यता नाही पात्रता नाही तू दिलेलं आहे त्याच अर्थातून मी करतोय परंतु ज्या अवसरी असेल ज्या प्रांती असेल स्वीकारा त्यासाठी तळमळ तर करू शकतो त्यासाठी दुःख तर करू शकतो प्रार्थना तर करू शकतो आपण काय करतो हे नाही करायच्या ऐवजी आपण काय करू सारे नातेवाईकांना फोन करतो आज पंगत आहे आज पंगत आहे आज पंगत आहे या इकडं अशा अशा ठिकाणी देवाला कळू का न कळू नातेवाईकांना कळालं पाहिजे की आमची पंगत आहे त्याच्यात काय काय पदार्थ आहे साधू पन्नासच आणि आपण शंभर लोक घेऊन जातो दीडशे लोकांची पंगत बाबा आमचे शंभर कारण बाबा विचार तुमचे किती येतील आमचे शंभर बाबा म्हणता आम्ही किती आहे आणि तुम्ही पन्नास आहे करा मग दीडशे आणि मग आता साधू दीडशे लोकांचा स्वयंपाक करणार आहे तेच करावं लागणार ना तिथल्या मग तपस्वीनी ज्यांनी त्याग केलेला राहतो ते स्वयंपाक करतात पूर्वी असं नव्हतं तुम्हाला पंगत द्यायची घरून शिधा घेऊन जायचं तिथं बनवायचे त्याच्यात कष्ट घेतल्या जायचं आज फक्त आता बाबा बिल देणार पैसे देणार अर्थता कुठं राहिली प्रार्थना कुठं राहिली आई तुप्पाना कुठं राहिला हे सारा कृत्रिम आलं ना आहे का हे स्वभावात नाही आहे त्याच्यामुळं आपण पुढे सरकत नाही पंक्ती भरपूर दिल्या क्रिया भरपूर केल्या पण त्या स्वीकारत पडल्या नाही लेखी लागल्या ले नाही नामे वेद नामे बोध नामे साह्य नामे प्राप्ती नामस्मरण आपण कमी करतो का काल एकाने फोन केला बाबा नवरात्र चालू आहे म्हटलं हो चालू आहे मग आता मी किती गाठ्या करू <laughs> अरे बाबा जितक्या करता येईल तितक्या कर पाच कर दहा कर वीस कर नाही नाही किती गाठ्या केल्यावर म्हणजे मग ते नवरात्राचा उपयोग होईल असं असा त्याचा बोलण्याचा उद्देशात म्हणलं किती गाठ्या करण्यापेक्षा त्या किती गाठ्या लेखी लागतील देवापर्यंत पोचतील ती एक गाठीचाही पोचू शकते आणि हजार केल्या तरी पोचणार नाही आपण तर स्मरण करतोय चिंतन करतोय सकाळी घंटी वाजली का उठताय कोणाचा घोरण्याचा आवाज येतो कोणाचा उलटा पाडण्याचा आवाज येतो आता तिकडं काय चालू आहे ते आमच्या पडद्याच्या पाठीमाग आम्हाला काही कळत नाही पण इथं म्हणतो अरे कोण गोविंदादा पडले उठवा हे घोरताही उठवा मधून मधून मी पाहत राहतो असं ते पाहत राहते आता हे काय करते <laughs> स्मरण चालू आहे पण मनमाळ काय चालू आहे मी आता बोलतोय पण तुमच्या कानापर्यंत तुमच्या हृदयापर्यंत तुमच्या बुद्धीपर्यंत जर पोचत नसेल तर त्या माझ्या बोलण्याला काय अर्थ आहे आपलं स्मरण आपण खूप केलं पण ते लिखीत लागलं नाही म्हणून आपण संकल्पाच्या बाहेर गेलो नाही पुढं सरकलो नाही आपली क्रिया आपण केली पण ती लिखी लागली नाही त्याच्यापुढे आपण गेलोच नाही आपण आचार करतोय परंतु त्याच्या पुढे गेलोच नाही कारण ते आचार सुद्धा ऐतूक नाही आपला आपण हे करतो तरी दहा लोकांना सांगतो मी एकदाच जेवतो मी एकदाच जेवतो हजार लोकांना माहीत राहतं संध्याकाळी गुपचूप जेवतो <coughs> आचार करतो वैराग काय म्हण देव काय म्हणतात ज्ञानेबीन वैराग्य काय करावे बाप आणि वैराग्य लोकांना कळायला लागलं मानापानासाठी तर ते बी काय म्हटले तो विकाराचे म्हटले आपण आचार जेव्हा करू तेव्हा सुद्धा तो घडला पाहिजे आता ह्या जगामध्ये परमेश्वराचे तत्व पाळणारे भरपूर जगात लोक आहे परमेश्वराने त्या परमार्गामध्ये दैवराटीमध्ये नैतिकतेचा आचार सांगितला आहे सांगितला की नाही इथं सांगितलं देवाने परंतु एखादी व्यक्ती काय जो अन्य आहे तो समाजामध्ये राहत असताना नैतिकता पाळत असेल आणि त्या नैतिकतेच्या पाठीमागे त्याचा कोणताही भाव नसेल ते स्वभाव झालं नॅचरल झालं एखादा ऑफिसर असेल एखादा व्यावसायिक असेल एखादा राजकीय असू शकतो ना हे दिसतात आपल्याला कळतात परंतु ती आई असेल तर मग त्याची चाल इकडे तयार होते मग त्याला परमेश्वर बोध द्यात मग तो तत्व पाळणारा असे तो अन्य मार्गातलाय परंतु तत्व पाळतोय पण दैवराटीच तत्व आहे ना देवाने स्पष्ट सांगितलंय जेची गती यशोदा तेची पुतनेशी पुतना कशाला आली होती मारायला मारा आली परंतु तिने एक तत्व पाळलं कोणतं पाळलं श्री कृष्ण महाराजांना बाळ म्हणून घेतलं आणि आईसारखं त्याला दूध पाडलं एक तत्व पाळलं म्हणून यशोदेच्या लेवलला जाऊन बसवलं देवाने कारण देव दयाळू माळू जीवसम देव परमेश्वर सम जीव विषम वर्गीकरण आपण केलं ह्या तत्वाच्या अनुषंगाने जर आपण घेतलं तर समाजामध्ये दैवराटीचं तत्व पाळणारे लोक जर आपल्याला दिसतील तर ते भविष्यातले मानभाव आहे आणि आपण पाळणारे असेल तर ते भविष्यातले अनुसरलेले आहे आणि अनुसरणारे पाळणारे दिसतील तर ते भविष्यातले प्राप्तीला जाणारे आहे हे लक्षात घ्या नैतिकता प्रत्येक लेवलवरती आहे समज आल्यानंतर जाणीव झाल्यानंतर धर्म कळाल्यानंतर बोध समजल्यानंतर या ज्या गोष्टी आपण करतो त्या करायला लागले तरच आहे मग आचरण असेल क्रिया असेल किंवा नाम असेल जे जसं आहे तसं परमेश्वराने सांगितलं तर तर रिझल्ट भेटणार आहे जसं आहे तसं नाही सांगितलं रिजल्ट कसा भेटेल भाजी करतात तुम्ही जसं आई तशी केली तर त्या भाजीला गोडी येणार किंवा काय असेल ते थोडं मीठ कमी जास्त झालं जशी आई तशी नाही झाली बिघाडली भाजी एखादं काम आहे जसं सांगितलंय जशी जस सिस्टम आहे त्या सिस्टमनी केली तर उपयोग आहे अन्यथा बिघडली बोध झालाय देव कळालाय धार्मिकता करतोय क्रिया करतोय पुढची प्रगती का होत नाही हे ते त्याचे कारण आहे आणि हे होण्याचं कारण आपल्या या बरेच साधक दिसतात आजही दिसतील उद्या दिसत राहणार आहे पण आपण आपला विचार करायचा आहे देवानी देवीच्या माध्यमातून हे आचर्यतायाचा धर्म सांगितलाय कारण देवाने सांगितले की काहीतरी व्यापार करा तम -तम तम -तम का। ते तमतम करतात म्हणे तमतम करू नका औसादेवी म्हणते हे तर तसे दिसत नाही म्हणजे ते तसे दिसत नाही म्हणून तुम्ही काय परिणाम करून घेतात तुम्ही तसे दिसा आचर्यतायाचा धर्म तुम्ही केलं तर तुम्हाला रिझल्ट तुम्हाला फायदा तुम्ही इकडं तिकडे कशाला बघताय वासनिकाच्या कर्तव्याच्या अनुषंगाने गोष्टी वेगळ्या आहे आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने गोष्टी वेगळ्या आहे लक्षात घ्या मी एकीकडे सांगतोय कोणी असं चुकीचं दिसलं तर टोका तुम्ही म्हणतात मग असं पाहिजे नाही म्हणतात ती गोष्ट वेगळी कर्तव्य वासनिकांचे कर्तव्य नामधारकांचे कर्तव्य धर्म आपला आहे धर्मावरती धर्मा प्रेम आपलं असलं पाहिजे आणि त्या प्रेमाच्या अनुषंगाने काही चुकीचं दिसलं ते बोलणारी गोष्ट वेगळी देवाने सांगितलं जे चुकीचं आहे ते न विचारताय सांगा त्याला आदेशाची गरज नाही त्याला कोणी विचारायची गरज नाही त्याच्यामुळे आपण ती गोष्ट वेगळी आहे आणि ह्या अनुषंगाने जर घेतली तर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने गोष्ट वेगळी आहे किती कालचे कारण आजचे कारण याचा विचार केला तर आपण आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे एक साधू असतात त्यांना शिष्य असतो तो शिष्याला त्यांनी जे बी द्यायचं था ते शिकवलं समजावलं ज्ञान पूर्ण झालं अभ्यास त्याचा पुरा झाला तो आवडीचा वी शिष्य असल्यामुळं त्या गुरूंना असं वाटलं की अजून याच्यामध्ये काही कमतरता आहे ती कमतरता दूर करण्यासाठी याला आपण काहीतरी गिफ्ट द्यावं आणि त्या गुरुला तो भेटायला गेल्यानंतर गुरुदक्षिणा त्यांनी दिली आणि गुरुंनी त्याला प्रेझेंट दिलं एक भेट म्हणून गुरूची एक आरसा दिला त्या आरशाचं वैशिष्ट्य काय होतं की त्या आरशासमोर उभं राहिलो का आपले दोष दिसायचे काय काय कमतरता तुमच्यामध्ये जसं ब्लड चेक केलं का मग लगेच कमतरता येते ना बी ट्वेल्व कमी का डी थ्री कमी का हिमोग्लोबिन कमी का असून काय काय कमी आहे तशी कमतरता त्या आरशामध्ये त्याचं स्पेशलिटी होती गुरुने त्याला दिली आणि त्याला दिल्यानंतर त्याला आनंद झाला की देवा बा आपल्या बाबांनी आपल्या गुरूंनी आपल्याला खूप चांगलं प्रेझेंट दिलं त्याची ती स्पेशलिटी गुरूंनी दिली हे सांगितल्यानंतर त्याच्यात ते लक्षात नाही आलं की गुरुंनी का दिली त्यानी काय केलं तो आरसा की गुरुच्या समोर धरला गुरुचं प्रतिबिंबाबरोबर बरोबर भर, दोषे आले कारण जीव दोषाचा आळ मग त्याच्या चार सारेच आले आप आपल्याला परमेश्वराने ब्रह्मविद्याशास्त्र ही आरसा म्हणून दिलेली हे तत्वज्ञान हा बोध आरसा म्हणून दिलेला आहे त्या तत्वज्ञानाच्या आरशासमोर आपण दररोज उभं राहिलो पाहिजे आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आपल्यामधली काय कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी त्याच्यावरती आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु तो प्रयत्नाचा रिझल्ट या कारणांमुळेच भेटेल किती लोक म्हणतात बाबा आम्ही प्रयत्न करतो ना तुम्ही म्हणताना प्रयत्न करू करतो 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 प्रयत्न करतो पण रिझल्ट कुठे रिझल्टसाठी कारणं महत्वाची त्याचा उपाय महत्वाचा आहे रिझल्ट मिळवायचा आहे तर त्याचं चा चिंतन करून ते औषध घ्यावं लागेल तो उपाय करावा लागेल तेव्हाच आपल्याला प्राप्त होईल परमेश्वराने तत्त्वज्ञानामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही कधी सांगितलेली नाही असा कोणताच प्रश्न नाही का त्याचं उत्तर नाही आहे असा कोणता उपाय नाही का त्यावरती पर्याय परमेश्वराने दिलेला नाही प्रत्येक गोष्टीला पर्याय तुमच्या अडचणीला पर्याय तुमच्या अडथळ्याला पर्याय तुमच्या अनुसरणाला पर्याय तुमच्या अनुसरणाच्या नंतरच्या गोष्टीला पर्याय सारे पर्याय पण शोधलं तर सापडेला आपण शोधत नाही शोधक वृत्ती आपली नाही ती देवाची शोधक वृत्ती असल्यामुळे शोधक बोधक द्रावक परमेश्वर आहे म्हणून देवाने शोधला आपल्याला आपल्यासारख्या हिऱ्यांना परंतु आपली गडबड काय झाली आहे समुद्राचा दृष्टांत हिरेखानियाचा दृष्टांत आणा तिथं जायचं आहे आपल्याला पण का घ्यायचं काय घ्यायचं आपल्याला कळत नाही आपल्याला समजत नाही एक असंच व्यक्ती असते तो दररोज लाकूड तोडतो जंगलात जाऊन ते लाकडं आणतो जाळतो कोळसा करतो आणि कोळसा मार्केटमध्ये जाऊन विकतो त्याचा बिझनेसच कोळशाचा कोल्ड डेपो होता त्याचा त्याचा दररोज त्या पैशातून मग त्याचा उदरनिर्वाह त्याचा व्यवसायच तो एकदा असं जंगलात तो खूप आतमध्ये गेला कारण जंगल कोणाच्या तरी मालकीचं चोरून लपून मग लाकडं आणावं लागायचे कोणी पाहिलं तर विनाकारण त्रास शिक्षा भांडणं वाद म्हणून त्याला खोलवरती जावं लागायचं एकदा असंच तो खूप जंगलात खोलवरती गेला लाकूड तोडत असताना त्याच वेळेस त्या, त्या राज्याचा राज्या राजा जो आहे तो शिकारीसाठी निघतो आणि तोही भरकटतो एवढा भरकटतो की खूप खोलवर जातो त्याला रस्ताही सापडत नाही आणि काहीच नाही त्याच्यावर सारे सैनिक ते पाठीमागं राहून जातात ते बी भरकटतात हा एकच राजा राहतो आता विशिष्ट वेळ आल्यानंतर जीवाचे स्वभाव आहे अष्टस्वभाव त्याला ताण लागली भूक लागली एवढ्या आत्मही आल्यानंतर आता रस्ता सापडत नाही आपण जाणार कुठं दुसऱ्या राज्याच्या आता सीमेत नाही आलो आपल्याला पकडलं गेलं तर भय आलं सारंच आलं विचार करायला लागला तो आता करायचं काय तो कानुसा घेतो इथं कोणी आपल्याला भेटल का तर कानुसा घेतल्यानंतर त्याला लाकूड तोडण्याचा आवाज येतो खाट 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 मग त्या आवाजाच्या दिशेने तो राजा जातो त्याला आधार वाटतं का कोणीतरी आपल्याला भेटलंय भेटेल आपली अडचण दूर होईल तो गेल्यानंतर तो लाकूड तोडत लाकूड तोडत असतो आणि राजासमोर उभा त्याला हर्ष होऊन जातो डायरेक्ट राजाचा आपला राज्याचा आपल्या समोर आहे मग राजा सांगतो घाबरू नको बाबा अशी अशी अडचण झाली आहे मला ताणय लागली भूके लागली आणि रस्ता बी मी विसरलोय तुम्ही टेन्शन घेऊ नका राजासाहेब माझं दररोजचं आहे म्हणे माझ्या कशी दुरी आहे हे पाणी प्या हे जेवण करा राजा खुश आणि चला म्हणे आता रस्ता मला बायचंच आहे रस्ता त्याला माहीत असल्यामुळं त्या राजाला तो आपल्या राज्यात व्यवस्थित सुरक्षितपणे पोचवतो आता असं झालं तर राजा खुश नाही होणार का राजा खुश होतो म्हणे माझं कसं झालं असतं किती अडचणी निर्माण झाल्या असत मी आता तुला प्रसन्न झालो म्हणे तुला एक जंगलच देऊन टाकतो म्हण त्याला मोठं जंगल पाच पंचवीस एकरचं देऊन टाकलं तो खुश झाला म्हणे जंगल आला आता टेन्शनच नाही राहिलं चोरून लपून लाकडं तोडायचं कारण त्याची लेवल तेवढीच त्याची बुद्धी तेवढीच त्याची अवस्था तेवढीच तो विचारच करत नाही त्याचा बिझनेस तो आहे त्या बिझनेसच्या अनुषंगाने त्यांनी विचार केला आता हक्काचे लाकडं तोडायचे आणि जाळायचे आणि कोसा करायचा आता चोरी लपी करायची गरज नाही खूप खोलवर आतमध्ये जायची गरज नाही हक्काचेच लाकडं राजा राजाचे काम करायला लागला आणि हा याचं काम करायला लागला दररोज एक लाकूड तोडायचं झाड तोडायचं घरी आणायचं जाळायचं कोळसा करायचं आणि विकायचं आता कोणतीही गोष्ट आहे कधी ना कधी संपलं राहायचे पंचवीस एकरचं जंगल त्याचं संपत आलं आता शेवटचं लाकूड राहिलं ला, शेवटचं झाड राहिलं त्याला परत प्रश्न पडला पर आता काय करायचं याला परत आता पहिल्यासारखे दिवस परत जंगलात जा चोरून लपून लाकडं आणा जाळा कोळसा करा आता एवढे दिवस चांगले गेले मस्त गेले आपल्या हक्काचेच झाडं होते जीवस्वार्थी असतो आशावादी पण असतो तो चला राजाकड काय सांगावं राजा थोडी जाणीव ठेवून अजून परत एखादं जंगल दिलं आपल्याला तो परत त्या राजाकडं जातो त्या राजाला सांगतो ओळखलं का आणि ओळखीच वाटतंय पण काय सांगा म्हणे ते नाही का असं 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 आम्ही तुम्हाला जीव घातलं पाणी पाजलं घेऊन आलो आणि हा आल लक्षात ते लाकूड तोडे का तुम्ही म्हणे बरं बरं काय म्हणे आता काय विशेष काय म्हणे विशेष काही नाही म्हणे तुम्ही जंगल दिलं होतं पंचवीस एकर त्यातले सारे झाडच संपले संपले म्हणजे काय केलं म्हणे म्हणे कापले जाळले कोळसा केला आणि विकले म्हणे आता एकच लाईल शेवटचं अरे बापरे म्हणे अरे ते झाडं कशाचे होते हे तर समजून घ्यायचे म्हणे झाड चंदनाचे होते त्याच्या एका एका झाडाची अशी किंमत होती का तुझं आयुष्य मजेत गेलं असता श्रीमंत झाला असता तू साऱ्या लाकडांचं सा। जाळून कोळसा केला आता शेवटचं लाकूड राहिलं त्याचं काय करायचं ते सांग म्हणे तू ठरव आता तसा आपला शेवटचा जन्म आहे आणि तोही बोध रूपी जन्म म्हणजे चंदनाचा जन्म ज्याची किंमतच होत नाही ते अनमोल आहे परंतु अनेक जन्म आपण जसे कोळशाप्रमाणे जाळले आणि विषयला लावले तसा हा बी जर लावला तर काय उपयोग आहे म्हणून हा शेवटचा जन्म आहे परमेश्वर काय म्हणतात आता नाही तर कधीच नाही आचार्यांनी तोच विचार केला भटांनी तोच विचार केला आचार्य ते सांगतात ह्या देवानी न उद्धार येतो कोणत्याच देवानी उद्धार होऊ शकत नाही एवढीच मोठी स्पेशालिटी एवढी मोठी सारी गोष्ट समोर असताना आपण त्याचा विचार न करणं म्हणजे आपल्या जीवनाचं कोळसा करून घेणं बोध कशासाठी दिलाय आपण व्यापार कशासाठी घ्यायला आलो आहे मिळवायला काय आलो आहे देवानी कशाचा बाजार मांडलेला आहे आणि देवाकडून या बाजारातली कोणती वस्तू घ्यायची का देवाकडून देव घ्यायचा आहे हे सर्वशी निर्णय क्षमता आपली आहे कारण आपल्याला बुद्धी पण आहे निर्णय क्षमता पण आहे आता तुमच्या समोर चार पदार्थ आले का कोणता पदार्थ अगोदर खायचा याचासुद्धा विचार करता तुम्ही जो आवडीचा आहे तो पहिले पहिले खातात तुम्ही ज्याच्यापासून त्रास येतो बाजूला ठेवतात नाही तर काढून ठेवतात प्रत्येक गोष्टीला आपली बुद्धी आहे आपण वापरतो परंतु आपले ज्या कारणाचं चिंतन केलं त्या कारणात आपण बसलो नाही त्या कारणात न बसल्यामुळं आपलं प्रोग्रेस नाही आता त्या कारणात बसायचं असेल तर काय करावं लागेल याचा विचार करून चिंतन करून आपल्याला पुढचं वाटचाल अध्यात्माची करावी लागेल तेव्हा आध्यात्मिक प्रगती होईल आध्यात्मिक प्रोग्रेस होईल आणि परमेश्वर प्राप्तीचं जे आपल्या जीवनाचं टार्गेट आहे आपल्या जीवनाचं ध्येय आहे आणि परमेश्वरालाही या जीवाला आनंद द्यायचं ते परमेश्वराचं ध्येय आहे ते मॅच होईल आणि मगच आपल्याला परमेश्वराने जो बोध दिलेला आहे त्याचा फायदा होईल परमेश्वराचं मिशन आणि आपलं ध्येय हे एक झालं पाहिजे परमेश्वराचं ध्येय आणि आपला उद्देश हे एक झालं पाहिजे तेव्हा परमेश्वर साह्य करतात आपण म्हणतो नाही प्रयत्न करी दैवाचे साह्य आणि प्रयत्न कशाचे आजपर्यंत करत आलो आपण संसारिक नाही नाही प्रयत्न करा विडा ठेवा प्रयत्न करा झालं योगायोगाने काय देवाने साह्य केलं परमेश्वराचा जो साह्य करण्याचा जो भाग आहे तो फक्त आणि फक्त परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंग आचार करायला लागा परमेश्वर सहाय्य करते निर्णय घ्यायला लागा परमेश्वर सहाय्य करते परमेश्वर प्राप्त व्हावा याच्यासाठी क्रिया करायला सुरुवात करा, करा परमेश्वर सहाय्य करते विचार करायला लागा ती विचार दृढता निर्माण करण्यासाठी परमेश्वर सहाय्य करते हा माझा अनुभव हो। आपण विचारच करत नाही आणि ह्या विचारामधला हा शेवटचा पुरुष मी तुम्हाला सांगितला नाही तो आत्ता सांगतो की हा विचारच करत नाही एक एक विचार करायला लागतो तर निगेटिव्ह विचार करायला लागतो त्याच्या पुढचा विचार करायचा तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार करायला लागतो आणि त्याच्या पुढचा विचार करायला लागला तो फक्त पॉझिटिव्हच विचार करायला लागतो आता शेवटचा अजून एक पुरुष आहे तो विचारच करत नाही ही अध्यात्माची शेवटची पायरी आहे तो विचारच करत नाही कधी विचार करत नाही परमेश्वराच्या समर्थवादावरती तुमची निश्चिम निष्ठा आता निर्माण झालेली आता तुम्ही खऱ्या अर्थाने निरावलंब झालेले आता हा जो पहिला जो आहे ना तो विचार करत नाही परंतु तो, तो बिंडो काय म्हणून विचार करत नाही आणि हा विचार करत नाही तर याला पूर्ण ज्ञान झालंय परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा आहे या प्रक्रियेतून तो आलेला आहे म्हणून तो पण विचार करत नाही हा न विचार करणारा मान भाव वास्तव परंतु ज्ञानवाचक ज्ञानयुक्त परमेश्वरावरती निश्चिम निष्ठा असलेला निरावलंब निर्माण आहे तो कशाचा विचार करत नाही कारण परमेश्वर आहे आता माझ्या बरोबर आहे मला विचार करायची काहीच गरज नाही आहे त्याच्यामुळे जो आहे तो मान जो स्वस्थ आहे तो परमेश्वराला साधक आहे आणि ती स्वस्थता आपल्यामध्ये आहे परमेश्वराने सांगितलं तिचा नामधारक आणि चैतन्य देवतेचा विद्यावंत त्याला जी स्वस्थता नाही ती याला स्वस्थता आहे का तर त्याला परमेश्वर समाजला आहे परमेश्वर कळाला आहे परमेश्वराचे नाम त्याच्या हातात आहे त्याच्या बुद्धीत आहे त्याच्या डोक्यात आहे म्हणून ती स्वस्थता आपल्याला असली पाहिजे आपल्याला ती स्वस्थताच नाही आपण अस्वस्थ आहे असाच सम्राट अशोक जो असतो त्याच्यामध्ये महत्वाकांक्षा निर्माण होते की साऱ्या जगाला मला जिंकायचं आणि तो एक एक राज्य जिंकत जिंकत प्रवास करत चालला असतो एका जंगलातून जात असताना एक साधू त्याला दिसतो कपडे काढून मस्त सावलीत त्याचं स्मरण चिंतन चालू असतं आता सम्राट अशोक साऱ्या जगाला माहित झाला का अशोक सम्राट चाललाय पुढच्या राज्याला कळालं की आपल्याकडं सम्राट अशोक येतोय ते राजे राजवाडे सारे लगेच समोर त्याला सामोरे जायचे या या राजे लढाई करू नका आता आम्ही तुमच्या बरोबर असं करत करत त्याचं सैन्य वाढत वाढत तो चालला होता त्याला ती सवय लागली होती कारण तो पुढे जायचा लोक त्याला स्वागताला समोर यायच्या अगोदरच आता ह्या जंगलातून जो जात असताना एवढा लवाजमा जा घेऊन जात असताना वाजत गाजत जात असताना त्या साधूवर मात्र काहीच परिणाम नाही झाला तो त्याच्या त्याच्या मध्ये मस्त आहे मग नाही त्याला राग येतो की अरे हा कोण काय समजतो स्वतःला मी सम्राट अशोक जग जिंकायला निघालो सारे राजे राजवाडे माझ्या समोर आले स्वागताला आले माझ्या सामील झाले स्वतःहून सरेंडर झाले स्वतःहून हार मांडली आणि हा कोण आहे का ज्यांनी मला विचारलं नाही माझ्याकडे पाहिलं नाही माझ्या समोर आला नाही त्याला उत्सुकता वाटली तो गड्यावरून खाली उतारला त्या साधूकडे जातो आणि मला ओळखलं का साधू म्हणतो कोण नाही माहिती आणि मी सम्राट अशोक मग साधू काय म्हणतो मग तुम्ही सम्राट अशोक आहे तर मग काय म्हणे मी जग जिंकायला निघालोय म्हणे मग म्हणे एवढे मी राज्य जिंकले एवढे राज्य जिंकले तो साधू म्हणतो मग मी मला का सांगताय म्हणे अहो म्हणे मी एवढा महत्वाकांक्षी राजा साऱ्या जगाला जिंकायला निघालो एवढा जमा एवढी ताकद एवढी सैन्य माझ्याबरोबर वर, आणि तुम्ही मग मग विचार राहिले म्हणे राजे मला एकच प्रश्न पडला तुमच्याकडे पाहिल्यानंतर आणि तुमची तुम्ही ओळख दिल्यानंतर का तुम्ही हे जग जिंकून करणार काय म्हणे म्हणे जग जिंकलं का मस्त राहणार मस्त बसणार म्हणे मग आता मी काय करू राहिलो म्हणे साधू काय म्हटले अरे तू सारा जग जिंकल्यानंतर मस्त राहणारे मी आत्ताच बसलोय मस्त आपल्या विषयाच्या अनुषंगाने इंद्रियांना जिंकणं म्हणजे मस्त राहण म्हणजे स्वस्त रान कोणत्या अपेक्षा आपल्या नसणं म्हणजे मान होणं आपण पूर्णपणे समाधानी होणं म्हणजे मान होणं ज्या आपण होऊ त्यावेळेस आपला त्या अध्यात्माचा प्रवास सुरू झाला म्हणून ती स्वस्थता आपल्या चेहऱ्यावर दिसली पाहिजे आपल्या वागण्यात आपल्या बोलण्यात आपल्या राहणीमानात ती स्वस्तता आपली असली पाहिजे सारक काळालाही देव भेटलाय सारक काळाला आपले सारे चेहरे जर सतत पडेल असले आणि कोणीतरी आपल्याला दिवसातून चार वेळा विचारायचं असलं का हो तब्येत बरी नाही का तुमची तब्येतीला काहीच नाही झालं मग तुमचा चेहरा का पडला का, का राडतोय मान हो अत्यंत प्रसन्न दिसलं पाहिजे मस्त राहिले पाहिजे का ती स्वस्तता ज्याला नाहीये ती स्वस्तता आपल्याला आहे आणि ती स्वस्तता जर असेल तर तुमच्या या साऱ्या उपयोगाचा उपायांचा उपयोग होऊ शकतो स्वस्थता आणि अस्वस्थ आहे आपली क्रिया कशासाठी आपलं स्मरण कशासाठी आपल्या खेटी कशासाठी आपले विडे कशासाठी हे आपण कन्फ्युज झालेले संभ्रमावस्थेत म्हणून आपण अस्वस्थ आहे जो अस्वस्थ आहे तो मान नाही ज्याला प्रवास करायला सुद्धा पंचांग पाहावा लागतो तो कसला मान भाव तो अस्वस्थ आहे कारण देवावरती त्याची निष्ठाच नाही आहे देव माझ्याबरोबरही त्याची भावनाच नाही वादावरचं त्याचा जो अवस्था असायला पाहिजे विचारधारा असायला पाहिजे ती त्याची नाही आहे या कुबड्या घेणारा मान व नसतो साऱ्या कुबड्या फेकणारा मान असतो आणि एकच कुबडी ती म्हणजे परमेश्वराच्या नामाची नामे वेद नामे बोध नामे साह्य नामे प्राप्ती धर्माच्या चाडा रायाची राणी का नाही आहे म्हटले पण ते आकाश धरेल राजाची राणी कोण असते राजा सर्व समर्थवान असतो ना आणि त्या राणीचा त्याला अभिमान असतो इतिहासात गेल्यानंतर या राणींवरूनच सारे युद्ध झालेले महाभारत पा रामायण पा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले युद्ध पा हे सारं त्यांच्यामुळे झाले आणि ती राणी ज्यावेळेस परमेश्वराच्या धर्माच्या चाडाला चा जर निघते तर परमेश्वर मानतात मी सारं संकट तुम्हाला धरील आणि एवढं मोठं आकाश धरिजेल असं म्हटलंय आणि मात्र आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून अस्वस्था हे भेटेल का ते भेटेल का परत लग्न होईल का नाही झालं तर झालंय पण नीट होईल का आणि मग असं काय आणि मग तसं काय जबाबदाऱ्या संपल्यामुळे नीट राहतील का आणि सांभाळतील काय आणि म्हातारपणात मग माझं काय होईल देव किती मोठा आहे देव म्हणतात मी किती मोठा आहे माझं सामर्थ्य देवतेचं किती मोठं आहे आणि चिंधी चुरकटीचा विचार करताय म्हणून आपण खरंच कोण आहोत याचा विचार करून चिंतन करून त्या कृतीवर जाण्याचा प्रयत्न करा कृतीवर जे आले त्यांचा उपयोगी पडले जे कृतीवर नाही आहे त्यांनी उपयोगी लावा अन्यथा आज उद्या राहिलेले संकल्प सोडा वेळ झाली आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय ज्यांच्या जबाबदारी राहिल्या त्यांनी संकल्प सोडायचे ज्यांच्या जबाबदाऱ्या संपल्या ना त्यांनी अनुसरायचं डायरेक्ट कशासाठी जबाबदारी नाही काही मुलं बाळाची लग्न झाले नाता नातं नाती सर्व पाहिलं काहीच नाही राहिलं आता यांच्या नावावर काही नाही यांचा त्याग करायचं ते त्याग करायला काही नाही राहिलं यांच्याकडं काय त्याग करायला राहिलं पोराला जाऊन म्हणा एखादा तुकडा विकायचा आहे तुझं डोकं फिरलं का म्हणशी तुझं काय राहिलं आता इथं त्याग करायला आपल्याकडे काही नाही राहिलं तरी आपल्याच्या त्याग होत नसेल तर आपण कसले मान आले बरं ठीक आहे क्षणोक्षणी त्याग शेवटचा त्याग नंतर पण आतापासून तर सुरुवात करा हळूहळू कोणता त्याग करू शकतो कशाचा त्याग करू शकता क्षणोक्षणी त्याग हळूहळू त्या गोष्टी प्रोग्रेस होणार आहे लक्षात आलं चला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय